नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी आपण मॅथमॅटिक स्ट्रेंथ पार्ट वन आणि पार्ट टू याचे जवळजवळ सगळे एक लेसन्स आपले टीचिंग झाले फक्त एक सर्कल आहे पार्ट टू मध्ये आणि मेन्स्युरेशन तो वगळलेला आहे त्या त्यामुळे कोविडमुळे त्यामुळे तो यावर्षी मी घेणार नाही पुढे बघू आपण नेक्स्ट इयरच्या बॅचला याच्या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करून प्लेलिस्टमधून टेन्थ स्टँडर्ड शोधावं लागेल माझे सेव्हन स्टँडर्ड पासून ट्वेल्थ पर्यंत मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ आहेत तुम्ही बघू शकता तर लक्ष द्या आज आपण सर्कल एक्झाम्पल थ्री प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन यामधलं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत आता थर्ड जे है तो बगा सेगमेंट आर एम सेगमेंट आर एम एंड सेगमेंट आर एन आर टैंजंट्स हा दोन टैंजंट्स है टैंजंट सेगमेंट्स ऑफ सर्कल विथ सेंटर ओ प्रूव दैट सेगमेंट ओ आर बायसेक्ट एम आर एन एंड एंगल एम ओ एन हे कसं प्रूव्ह आहे आपण हे दोन ट्रायंगल प्रूव्ह करणार आहेत रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट अँगल एम नाईन्टी डिग्री याच्यामध्ये रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट एन नाईन्टी डिग्री सो ओ आर इज द हायपॉटनस हायपॉटनस साईड थेअरमनुसार हे दोन आपण दाखवू शकतो एसने पण दाखवू शकतो कारण साईड ही याला असेल टँजंट सेगमेंट कॉमन साईड रेड आहे दोरी ओएम अँड ओ एन आर द रेडियस ऑफ द सेम सर्कल सो साईड 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 एसएसएस यू कॅन शो किंवा कोणत्याही प्रकारे दाखवू शकता पण आपण एक ओळ वाचू शकतो इन राईट अँगल ट्रॅंगल ओ एम आर असं जर लिहिलं आपण तर आपल्याला एक स्टेप वाचू शकते लक्ष द्यायचंय इन ट्रायंगल ओएमआर एंड ट्रैंगल ओएनआर मेजर ऑफ एंगल ओ एम आर इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल कोर ओ एन आर ओ एन आर इज इक्वल टू नाईन्टी डिग्री रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट हे याचं रिझन आहे रेडियस परपेंडिक्युलर टू टँजंट त्यानंतर कोणतं हाय पोटनस हाय ओ आर कॉन्गुरेंट ओ आर हे कॉमन साइड है आणि एक साइड घ्यायचे आहे साइड ओएम पण घेऊ शकता ओएम ओएन या ट्रायंगल ची ओएम कॉन्ग्रेंट साइड ओएन का रेनाई ऑफ द सर्कल सेम सर्कल देर फोर ट्रैंगल ओएमआर इस टू तो तो ट्रैंगल O -N R. हायपटन साइड थेअरम साईड टेस्ट किंवा थेअरम म्हणू शकता तुम्ही टू ट्रायंगल्स आर सिमिलर होतात तेव्हा थ्री साइड्स, थ्री करस्पॉन्डिंग साइड्स आणि थ्री करस्पॉडिंग अँगल्स कॉन्गुरेंट होतात मग आपल्याला इथे अँगल दाखवायचं आहे देअर फोर अँगल यामधला कोणता एम ओ एन कॉन्ग्रुंट ट्रँगल एन ओ आर याच्यातला ओ एन आर मधला आणि अँगल एमआर एमआरओ कॉगुरंट एंगल एनआरओ दो रिजन अस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ अ कॉन्गुरंटल देर फोर काय येईल सेगमेंट ओ आर इज द बायसेक्टर ऑफ जे प्रूव करायचं होतं कोणतं एम आर एन अँड अँगल एम ओ एन नाही कळलं ओ एम आर एम ओ एन एम ओ एन हा अँगल एचएससी कॉन्गुरंट आहे म्हणजेच हा बायोसेक्टर झाला एमओ एनचा हा एच एस सी आहे दोन मध्ये एक व दोन वरून फ्रॉम वन अँड टू एमआरओ एनआरओ करस्पॉडिंग अँगल दिले आपण याच्यावरून एमआरओ एनआरओ आर याचा झाला एमआरएनचा आणि एमओ आर एन ओ आर म्हणजेच एमओ एनचा ओ आर बाय सेक्टर झाला या ठिकाणी मी दिसतोय का दोन ट्रायगल घेतले वरचा ट्रायगल खालचा ट्रायगल दोन्ही हायफोटन साईड थेरम नुसार कॉंग्रेंट केले आणि हे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल आपण कॉन्ग्रेंट दाखवले आणि या दोन्हीवरून आपल्याला सिद्ध झालं ओ आर हा बायसेक्टर आहे कशाचा एम आर एनचा आणि एमओ एनचा ओके त्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल एक बघू तो आहे प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा लक्ष द्यायचं फिगर दिली नाही आपल्याला टू सर्कल्स हॅव्हिंग रेड आहे थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर अँड फोर पॉईंट एट सेंटीमीटर टच इच ऑदर इंटरनली कसे टच करतात इंटरनली टच करतात तर यामध्ये याचे रूल जे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे टचिंग सर्कल इंटरनली आणि एक्स्टर्नली असे दोन प्रकार त्यामध्ये आहेत तर यामध्ये इंटरनली टचिंग आहेत कसे आहे आतून टच करतात हा जो सर्कल आहे या सर मोठ्या सर्कलच्या आतमध्ये आहे आणि हा त्याचा कॉमन पॉईंट आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हा एकाचा सेंटर हा मोठ्याचा सेंटर तर याच्यामध्ये द पॉइंट ऑफ टचिंग सर्कल हा महत्वाचं वाक्य बघा लक्ष द्यायचं पॉइंट ऑफ टचिंग सर्कल लाइज ऑन द सेम लाईन lies ऑन द line joining द the, their सेंटर्स हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि सेंटर एकाच वर असतात को लिनियर तुम्ही लिहू शकता अँड डिस्टन्स बिटवीन देम काय असेल डिस्टन्स बिटवीन देम कसास्तो इज द डिफरेंस बिट्वीन देम डिफरेंस ऑफ देयर रेडा मग ये डिस्टन्स अपने लगे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू आपण वरती म्हटलं याला आर टू फोर पॉईंट फोर आर टू मायनस आर वन फोर पॉइंट फाइव माइनस थ्री पॉइंट फाइव पॉइंट फाइव मधु पॉइंट फाइव गए जीरो फोर माइनस थ्री वन वन सेंटीमीटर किस वन सेंटीमीटर सॉरी रेडियस कि चेक करा जरा थ्री पॉइंट फाइव है फोर पॉइंट एट है इत सो एट पॉइंट वन थ्री एक् रेडियस चेक करायचे फोर पॉइंट एट आहे एक्झाम्पल मध्ये फोर पॉइंट एट दिलाय सो करेक्ट करायचे फोर पॉईंट एट मायनस थ्री पॉईंट फाय दॅट इज वन पॉईंट थ्री सेंटीमीटर हे झालं त्यांचं डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स यानंतर आपण दुसरा एक्झाम्पल बघणार आहे याच्यामधलं तो असा आहे फिगर दिलेली नाही पुस्तकात समजण्यासाठी काढली आम्ही टू सर्कल्स ऑफ आय किती फाय पॉइंट फाय सेंटीमीटर अँड फोर पॉइंट टू सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली म्हणजे बाहेरून स्पर्श करत एक्स्टर्नल म्हणजे बाहेरून इंटरनल म्हणजे दोन सर्कल एकमेकांच्या आतमध्ये आणि त्याचा कॉमन पॉइंट एक असतो फाईंड द डिस्टन्स बिटवीन दर सेंटर्स तर यामध्ये बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स इथे आपण लिहू आर वन इज इक्वल टू फायव्ह पॉइंट फायव्ह सेंटीमीटर आधीच्यात लिल नाही आर टू इज इक्वल टू फोर पॉईंट टू सेंटीमीटर सर्कल्स आर टचिंग कशा आहेत एक्सटर्नली देर फॉर डिस्टन्स बिट्वीन देअर सेंटर्स देअर फोर काय असेल सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर आय आर वन प्लस आर टू त्याच्यामध्ये डिफरन्स असतो याच्यात सम असते बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स तर आर वन किती आहे फाय फायव्हॉइंट फाय प्लस फोर पॉईंट टू इज इक्वल टू किती असणार आहे दोघांची सम करायची आहे फाय प्लस टू सेवन फाय प्लस फोर नाईन पॉइंट सेवन सेंटीमीटर यानंतर तुम्हाला फिगर याच्यासाठी काढली आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल असे असतात हा कॉमन पॉइंट आणि हे दोन सेंट रेडियस ऑफ सेंटर ऑफ सर्कल्स अँड कॉमन पॉईंट लाईज ऑन द सेम लाईन किंवा आर कोलिनियर असतात म्हणजे एकाच लाईनवर असतात ओके त्यानंतर आपण यातलंच आणखी दुसरा एक एक्झाम्पल बघायचं आपल्याला कोणता तिसरं थ्री पॉईंट टू मधील तर यामध्ये तुम्हाला इफ रेडाय ऑफ टू सर्कल्स आर फोर सेंटीमीटर अँड एट सेंटीमीटर ड्रॉ फिगर फिगर ड्रॉ करायची ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच ऑदर एकदा एक्स्टर्नली फिगर काढायची नंतर जी काढायची आधी एक्सटर्नली काढतोय मी लक्ष द्यायचं आहे याच्या आधी फिगर थे थे मी फिगर ड्रॉ केल्याच होते तिथे विचारलं नाही तरी सुद्धा पण या ठिकाणी आता मी प्रत्यक्ष फिगर ड्रॉ करतोय रफ फिगर तुम्ही काढू शकता पण मी इथे आता काढत नाही आधी कसे काढायचे आहे एक्सटर्नली टचिंग काढायचं म्हणजे बाहेरून टच होतात एकाची रेडियस किती आहे फोर सेंटीमीटर एक्झाम्पल नीट बघा किती आहे फोर सेंटीमीटर मग मी याच्यात फोर सेंटीमीटर डिस्टन्स घेतो आणि एक सर्कल काढतो वन टू थ्री फोर फोर सेंटीमीटर डिस्टन्सने एक सर्कल काढलं मी या ठिकाणी असा दिसतोय का बघा जरा बघितलं असं एक सर्कल काढला फोर सेंटीमीटरचा त्यानंतर हा सेंटर आहे सेंटर मार्किंग ठेवायचे आपल्याला त्यानंतर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आपण कारण त्याशिवाय काढता येणार नाही टचिंग सर्कल आता दुसऱ्याची रेडियस किती आहे किती रेडियस आहे टू पॉईंट एट सेंटीमीटर मी यामध्ये टू पॉइंट एट सेंटीमीटर डिस्टन्स घेतो हा वन टू टू पॉइंट फाय सिक्स सेवन एट टू पॉइंट एट सेंटीमीटर दिसतोय तेवढं डिस्टन्स घेतलं पण सेंटर कुठे घ्यायचं आहे सेंटर ह्या लाईनवर असेल आणि हा जो स्टील पॉइंट आहे तो या लाईनवर अशा प्रकारे सरकवायचा आहे की पेन्सिलचा टोक पेन पेन्सिलचाच वापर करायचा अशा प्रकारे एका ठिकाणी ठेवल्यानंतर दुसरा सर्कल तुम्हाला असा ड्रॉ करायचा आहे येतोय लक्षात अशा प्रकारे हा दुसरा सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे काय केलं आधी फोर पॉईंट फोर सेंटीमीटरचा हा सर्कल ड्रॉ केला एक लाईन ड्रॉ केली याच्यावर पुढे या ठिकाणी इथपर्यंत मी काय केलं टू पॉईंट एट सेंटीमीटर डिस्टन्स घेतला आणि हा सेंटर या लाईनवर घेतला सर्कल ड्रॉ केला दोन्ही सर्कल ही पुढे गेले इथपर्यंत यायला पाहिजे पण नो प्रॉब्लेम तुम्हाला एक्सटर्नली टचिंग सर्कल काढायचे होते बाहेरून टच करणार नंतर इंटरनलीसाठी सेम रेडियस घेतो मी लक्ष द्यायचं किती आहे फोर सेंटीमीटर फोर सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करतो मी बघा लक्ष द्यायचं आहे दिसतंय या ठिकाणी सॉरी पेन्सिलचा टोक हल्लं नाही पाहिजे कंपोस्ट ओके पाहिजे थोडं इकडे प्रेस झालाय आहे साईडला तर हा आणि याचा सेंटर आपल्याला माहिती पाहिजे नंतर किती रेडियस घ्यायची आहे ही फोर घेतली नंतर टू पॉईंट याच्या एवढी मोज तो मी टू पॉईंट एट सेंटीमीटर इथून टू पॉइंट थ्रीला दोन रेषा कमी 2.8 पॉईंट एट सेंटीमीटर रेडियस घेतला सेंटर कुठे घ्यायचं तर इथे घ्यायचंय कुठेही अशा प्रकारे एकाच ठिकाणी तो टच होईल असा सर्कल ड्रॉ करायचा आहे तुम्हाला आता त्याचा सेंटर इथे आलाय याचाही इथे तर अशा प्रकारे टू टचिंग सर्कल्स काढले आपण इझी मेथड्याला अशी आहे की तुम्ही एक रेषा काढायची आधी मोठी ग्रेटर सर्कलची रेडियस घ्या त्याच्यावर इकडून फोर पॉईंट एट सेंटीमीटर घेऊनही तुम्ही सेंटर घेऊन सर्कल काढू शकता याच्यामध्ये हा सेंटर घेतला फोर सेंटीमीटरने सर्कल ड्रॉ केला इथून पुढे टू पॉईंट एट घ्यायचं पुढे वाढवून सरळ रेषेवर आणि सर सेंटर सर घेऊन सर्कल ड्रॉ करा यू विल गेट एक्स्टर्नली टचिंग यू विल गेट इंटरनली टचिंग सर्कल्स ओके या ठिकाणी मी थांबतोय हा पार्ट सोपा आहे परीक्षेत विचारला जाईल नक्कीच जरी काही येत नसेल फिगर ड्रॉ करता यायला पाहिजे दिलेल्या रेडियसच्या ओके okay? या ठिकाणी मी थांबतो बेस्ट ऑफ लक